नमस्कार रामराम शेतकरी मित्रांनो कृषी मूल्य यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे हार्दिक स्वागत तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की आलेपिकामध्ये सध्या स्थितीला हुमणी आळी म्हणजेच उन्नीचा प्रादुर्भाव खूप जास्त प्रमाणात दिसून येत आहे आणि उत्पादनाच्या दृष्टीने हुमणी नियंत्रण करणे खूप महत्त्वाचे असते जेणेकरून या काळात तरी आपल्याला थोडंसं कट करताना दिसतं तर हे थोड्या प्रमाणात आपल्याला या स्टेजमध्ये दिसत असतं परंतु जशी जशी फुटव्यांची वाढ जास्त होते तस तसं हुमणीचा प्रादुर्भाव जो आहे तो खूप जास्त प्रमाणात होतो परंतु जास्त फुटव्या असल्याकारणाने आपल्याला त्या स्टेजमध्ये तेवढ्या जास्त प्रमाणामध्ये समजत नाही आणि हुमणी फक्त फुटव्यांना कट करणे जसं की तुम्ही बघू शकता अशा पद्धतीनं जो स्टंप असतो त्याला एक छिद्र पडतं आणि खोडाला छिद्र पडल्यानंतर तो कोंब जो आहे तो अशा पद्धतीनं वरतून सुकून जातो तर हे प्रमाण या स्टेजमध्ये आपल्याला थोड्या प्रमाणात जाणवत असतं परंतु येणाऱ्या काळामध्ये आपलं जे नवीन खांड आपण त्याला खड्डा म्हणू शकतो आलेचा खडा तो सुद्धा जवळपास वीस टक्क्यापर्यंत ही हुमणी जी आहे जास्त प्रमाणात जर वाढली तर त्याला खालून कट करत असते असं कुतर कुरतडते आणि त्याला खात असते त्यात वीस टक्क्यापर्यंत आपलं उत्पादनामुळे वीसपासून तर पन्नास टक्क्यापर्यंत आपलं नुकसान येणाऱ्या काळामध्ये होऊ शकतं तर त्याच अनुषंगाने आपण आज या व्हिडिओमध्ये हुमणीचं नियंत्रण कशा पद्धतीने करता येईल तर त्यामध्ये दोन पद्धतीने आपल्याला हुमणी नियंत्रण करता येतं ज्यांचं की जैविक पद्धतीनं जे मित्र आपलं आले प्लॉट डेव्हलप करत आहेत तर त्यांच्यासाठी जैविक पद्धतीनं हुमणी नियंत्रण कशा पद्धतीने करता येईल त्यानंतर काही शेतकरी रासायनिक करत आहेत किंवा त्यांना तात्काळ रिझल्टची सवय असते तर त्यांनासुद्धा कशा पद्धतीनं आपल्याला हुमणी नियंत्रण किंवा उन्नीचं नियंत्रण जे आहे ते करता येईल याबद्दलची सविस्तर चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत व्हिडिओ स्किप करायचा नाही बिलकुल पण शेवटपर्यंत बघायचा जेणेकरून तुम्हाला व्यवस्थितरित्या फायदा होईल तर सर्वात प्रथम बोलूया की जैविक तर जैविकमध्ये तुम्ही हुमणीसाठी जे जैविक कीटकनाशक आहेत त्यांचा वापर करू शकता त्यामध्ये प्रामुख्याने म्हटलं तर बेविरिया बेसिना हे एक कीटकनाशक आहे हे तुम्ही कोणत्याही कंपनीचं घ्या असं मी म्हणणार नाही त्याचा काउंट वगैरे कशा पद्धतीने चेक करायचा त्या त्याचा व्हिडिओ आपण आय बटनमध्ये देतो आहे तिथून तुम्ही बघा की कशा पद्धतीनं जैविक जे आहे ते आपण म्हणतो की जैविकचे रिझल्ट आपल्याला मिळत नाहीत तर ते का मिळत नाहीत त्याच्यामागचे काय कारण आहेत आपल्याला कोणत्या गोष्टीचं ध्यानात ठेवून जैविक प्रोडक्ट खरेदी केला पाहिजे याची संपूर्ण माहिती त्या व्हिडिओमध्ये दिली आहे त्याची लिंक आय बटनमध्ये मी दिली आहे तर अशा पद्धती पद्धतीनं बेवेरिया बेसिना हा एक जैविक जीवाणू आहे तर तो तुम्ही आपल्या प्लॉटमध्ये सोडू शकता किंवा त्यानंतर मेटरायजिम ॲनोसोपुलिन हा एक जे जीवाणू जी जी आहे तो सुद्धा जे आळई हुमणी किंवा जे कीटक जमिनीमध्ये मातीमध्ये आहेत तर त्यांच्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी जैविक पद्धतीने आपण हा एक प्रयोग करू शकतो परंतु याचा रिझल्ट जो आहे जवळपास ज्या दिवशी तुम्ही टाकलं तर त्या दिवशीपासून पंधरा दिवसानंतर याचं जे कवरअप आहे तो आपल्याला मिळतो म्हणजे पंधरा दिवसाचा कालावधी यासाठी पाहिजे असतो तेव्हा हुमणीवर आपण नियंत्रण मिळवू शकतो परंतु या पद्धतीनं जैविक पद्धतीने आपण दीर्घकाळापर्यंत एकदा जर तुम्ही हे जीवाणू आपल्या जमिनीमध्ये दिले तुम्हाला तर तुम्हाला प्लॉट काढणीपर्यंतच काय तर पुढच्या वर्षीसुद्धा आपण या प्लॉटमध्ये हुमणीचं किंवा उन्नीचं नियंत्रण होऊ शकतं परंतु रासायनिक म्हणजे केमिकल आपल्याला कोणतंही त्या प्लॉटमध्ये शक्यतोवर द्यायचं नाही जेणेकरून या जैविक कीटकनाशक कीटकांना जे आहे तर ते डिस्टम्बन्स होईल हा झाला जैविक पद्धतीनं रासायनिक पद्धतीने ज्यांना तात्काळ किंवा खूप जास्त प्रमाणामध्ये तुमच्या प्लॉटमध्ये हुमणी जर असेल किंवा उन्नी असेल तर त्या रासायनिकसुद्धा आपल्याकडे पर पर्याय आहे त्या पद्धतीने सध्या तुम्ही नियंत्रण करू शकता तर रासायनिक पद्धतीने म्हणाल तर फिफ्रोनिल चाळीस टक्के आणि मिडाक्लोरोपिड चाळीस टक्के असं आसन, कंटेन असणारं कोणतंही औषध तुम्ही मार्केटमधून घ्यायचं आहे आणि त्याच्यासोबत कार्बोफ्युरोन बारा टक्के असणारं लिक्विड स्वरूपाचं औषध मार्केटमध्ये मिळतं नाव मी काही सांगणार नाही नाव सांगतो मी प्रत्येक वेळेस तर शेतकऱ्यांना असं वाटतं की कंपनीचा प्रचार करत आहे त्यामुळे मी नावं आता घेणार नाही फक्त कंटेन सांगणार इथून पुढे तर हे घटक असणारं फिप्नोर फिप्नोल, फिप्नोली फिप्रोनिल चाळीस टक्के आणि इमडो क्रोरोपीड चाळीस टक्के हा कंटेन असणारं बाजारामध्ये बऱ्याचशा कंपन्यांचं नामांकित कंपन्यांचं औषध आहेत तर ते घ्यायचं आहे तुम्हाला एकरी शंभर ग्रॅम आणि त्या कार्बोसल्फान पंचवीस सी हे घ्यायचं आहे तुम्हाला एक लिटर हे आपल्याला वॉटर द्यायचं आहे ड्रिप वॉटर दिल्यानंतर तुम्हाला दुस तिसऱ्या दिवशी त्याची हुमणी जी आहे ती वरती येऊन पडलेली दिसेल शंभर टक्के नियंत्रण होईल तर अशा पद्धतीने तुम्ही हुमणीवर एक रासायनिक पद्धतीनं म्हटलाल तर तीन दिवसामध्ये नियंत्रण मिळवू शकता आणि जैविक पद्धतीने जर म्हणाल तर तुम्हाला एक पंधरा दिवसाचा कालावधी हो वाट बघावा लागेल तर शक्यतोवर ज्यांच्याकडे थोड्याफार प्रमाणामध्ये असेल त्यांनी जैविक पद्धतीचा अवलंब करावा किंवा पाठीमागच्या काळामध्ये तुम्ही सोडलं जरी असेल जैविक तर पुन्हा एकदा एक, एक बूस्टर डोस म्हणून द्या जेणेकरून तुम्हाला तात्काळ ते रिझल्ट मिळत असतात जैविकचे रिझल्ट कसे असतात की बूस्टर डोस देणे खूप महत्त्वाचा असतो आपण एक वेळेस दिलं आणि त्याची जर वाट बघत बसलो तर शक्यतोवर काय होतं की आपल्या जमिनीची जी परिस्थिती असते मातीची तर ती थोड्याफार प्रमाणात विषारी असू शकते त्यामुळे किंवा देण्याच्या पद्धतीमध्ये थोडीफार चूक होऊ शकते तर काळजीपूर्वक देणे आणि बूस्टर डोस देणे हा खूप महत्त्वाचा असतो जेणेकरून आपल्याला त्याचे रिझल्ट दीर्घकाळ व चांगल्या पद्धतीने लवकरात लवकर, लवकर येतील तर अशा पद्धतीने हुमणी आळी किंवा उन्नीचं नियंत्रण आपण आले पिकामध्ये करू शकतो किंवा कोणत्याही पिकामध्ये करू शकतो तर हे दोन्ही पर्याय आपल्याकडे आहेत तुम्हाला कोणतं वापरायचा ते तुमच्यावरती आहे तर मित्रांनो आपण यानंतरच्या काळामध्ये मग तुम्ही माझ्या पाठीमागं बघू शकता आपण गोबी प्लस वांगाची लागवड केलेली आहे जर तुम्हाला याच्याबद्दलही सविस्तर माहितीचे व्हिडिओ हवे असतील तर निश्चितच तुम्ही कमेंट बॉक्समध्ये रिप्लाय करू शकता आणि हुमणी आळीच्या संबंधही तुम्हाला काही अजून शंका असेल तर तुम्ही कॉमेंट करून नक्की विचारू शकता तर मित्रांनो ह्या आणि अशा व्हिडिओ पाहण्यासाठी आपलं कृषी मूल्य यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्यासोबतच बेल आयकॉन पण दाबा करून यानंतरचे टाकले जाणारे व्हिडिओ तुम्हाला सर्वात प्रथम पाहायला मिळतील आणि व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा धन्यवाद आभारी आहे